बुधवार की रात को तहसील थाना की टीम ने दो गांजा तस्कर को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी अनुसार बुधवार की रात तहसील की एक टीम पेट्रोलिंग कर रही थी, तभी उन्हें मोमिनपुरा परिसर में दो व्यक्ति दिखाई दिए। उनके पास काला कलर का बैग था। पुलिस की ओर से रुकने के कहने पर वो दोनों भाग निकले। टीम ने दोनों का पीछा कर उन्हें धर दबोचा और बैग की तलाशी ली तो पुलिस को बैग से गांजा बरामद हुआ। बैग से 8 किलो गांजा बरामद हुआ है, जिसकी कीमत 80,000 रुपए बताई जा रही है। पुलिस आगे की जांच कर रही है। काल दिनांक 24/2/2021 रात्री आमचे मार्गदर्शनाखाली आमचे बीट मार्शल फुलचंद मोकळे, दिनेश शुक्ला, दामोदर हे पेट्रोलिंग करत होते, त्यावेळेस त्यांना गार्डलाईन बोगद्याकडून मोमिनपुरा चौकाकडे दोन इसम ज्याच्या पाठीवर बॅग आहे, काळी बॅग, असे संशयास्पद येताना दिसले। त्यामुळे आमच्या बीट मार्शलनी शंका वाटल्याने त्यांना थांबवले, तर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आमच्या चारही बीट मार्शलनी त्यांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळीच त्यांच्या बॅगची पाहणी केली असता बॅगमध्ये प्रत्येकी 2 किलोच्या 4 गांजाच्या पिशव्या दिसल्या। त्याच्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाई करून नंतर PSI स्वप्नील वाघ, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दोन्ही आरोपी, त्यापैकी एक आरोपी सोनू बाबूलाल लोधी वय 24 वर्ष, ग्राम चथोली, जिल्हा विदिशा, मध्य प्रदेश, आणि दुसरा आरोपी जटा सुखलाल मोगिया वय 19 वर्ष, ग्राम सुहागपूर, जिल्हा होशंगाबाद, मध्य प्रदेश येथील असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे।